बापुले येथील लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर येथील युवक नारायण काचे यांनी रसवंती उभारली असून 5 वर्षापूर्वी अगदी लहान स्वरूपात तयार केलेली रसवंती आज जिल्ह्यामध्ये क्रमांक 1 ची रसवंती म्हणून उदयास आली आहे. सदरील रसवंतीचा लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, प्रदेश प्रवक्ते भाजप गणेश हाकेसह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, अधिकारी व सर्वसामान्य जनतेनी आस्वाद घेतला आहे. अनेक दूरवरचे नागरिक खास उसाचा रस घेण्यासाठी थांबतात. आज नांदेड जिल्हा सोडल्यानंतर व लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एकमेव रसवंती म्हणून ओळखली जाते. बरेचसे नेते मंडळी, अधिकारी वगैरे रस्त्यावर जातात आणि आता सध्या तरी नाश्त्याची वगैरे सगळी या ठिकाणी व्यवस्था मिळते आणि थोडा विरंगुळा म्हणून थंडही अमराई ही असल्यामुळं थंड ठिकाण म्हणून या ठिकाणी सर्व वापरतात.